जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। गेल्या 2 वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात 3,750 कोटींच्या आश्रमशाळा वसतिगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापूर्ण आणि सोयीसुविधांनी युक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावितांनी केले आहे। राज्यातील 120 आश्रमशाळा वसतिगृहांच्या इमारतींचे लोकार्पण भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमात बोलत होते। नंदुरबार शहरातील पटेलवाडी स्थित असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाच्या प्रांगणातून आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते आज राज्यातील 2,300 कोटी रुपये किमतीच्या 120 इमारतींचे दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभरात भूमिपूजन पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, दृकश्राव्य प्रणालीद्वारे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त गुंडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांसह राज्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते। तर कार्यक्रमस्थळी सहायक जिल्हाधिकारी अफू नवंदर, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, धुळ्याचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, आदिवासी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता नीरज छे, उप अभियंता अरविंद चौधरी आदींसह विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि वसतिगृहांचे विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाचा मंत्री झाल्यानंतर शिक्षण विभागात कशी सुधारणा करता येईल यासाठी योजनांचे काही नियोजनबद्ध आराखडे तयार करून त्याच्या पूर्णत्वासाठी काम केले। आदिवासी बांधवांना जोपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत नाही त्याबद्दल जागृती होत नाही, आलेल्या संधीचा उपयोग आदिवासी बांधवांना घेत नाही तोपर्यंत आदिवासी विकास विभागाचा विकास होऊ शकत नाही। त्यामुळे शिक्षणाची अद्ययावत दालने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभी केली। यापूर्वी आदिवासी विकास विभागाचा मंत्री असताना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण निवासाची सोयी उपलब्ध करून दिल्या, तर आज सर्व इमारतींमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले। आज राज्यातील आदिवासी विकास विभागाची ज्या ठिकाणी स्वमालमीची जागा उपलब्ध आहे त्या प्रत्येक ठिकाणी इमारतींना निधी उपलब्ध करून दिले आहेत। आज राज्यात एकाच वेळी 2,300 कोटी रुपयांच्या 120 इमारतींचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपण केले आहे। यातील 46 इमारती या एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत, तर या 46 पैकी 30 इमारती या अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील असल्याने शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुरवण्याचा आमचा ध्यास असल्याचे यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले। महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग निर्माण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इमारतींवर आपण पहिल्यांदा खर्च करत आहोत। आपल्या जिल्ह्यामधील विभागाच्या 90% इमारती आम्ही बांधकामासाठी घेतल्या असून 10% राहिलेल्या इमारतीमध्ये या पुढच्या काळामध्ये आम्ही आश्रमशाळांमध्ये सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधणार आहोत। पुढील 2 वर्षांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे आश्रमशाळा आहे तिथे सर्व कर्मचारी शिक्षकांची निवासस्थाने त्या ठिकाणी बांधून पूर्ण होतील, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी चांगल्या रीतीने फायदा होऊ शकेल असेही यावेळी मंत्री डॉ. विजय गावित म्हणाले। यासोबत विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण पाहता विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काही संस्थांसोबत करार देखील केला असल्याचे यावेळी मंत्री गावित यांनी सांगितले। त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर येण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे। विभागाच्या आश्रमशाळांमध्ये डिजिटल लायब्ररीची सोय उपलब्ध करून दिली जाणार असून यातून विद्यार्थ्याचे ज्ञान वृद्धिंगत होण्यासोबतच त्याच्या शंकेचे निरसरण देखील होणार आहे। राज्य शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे, मात्र आदिवासी विद्यार्थ्यांनी ह्या खऱ्या अर्थाने भाग्यवान असून त्यांना याआधीच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच विभागाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयं योजनेतून देखील आर्थिक मदत देण्याचे काम विभागाकडून केले जात आहे। विभागाने काही विषय तज्ज्ञ शिक्षकांची विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी निवड देखील केली आहे। सुट्टीच्या दिवशी हे विषय तज्ज्ञ ऑनलाईन पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम करणार असल्याचे देखील यावेळी मंत्री डॉ. विजय गावित यांनी सांगितले। 5वीपासूनच काही गुणवंत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाणार असून याचा फायदा त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये होणार असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले।
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील अभिरुची पाहता आदिवासी विकास विभागातील प्रत्येक उप आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात एक स्वतंत्र खेळाडूंची आश्रमशाळा तयार करून या ठिकाणी आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांना त्याच्या अभिरुचीच्या खेळात प्रशिक्षित करण्याचा निर्णय देखील विभागाने घेतला असल्याचे यावेळी मंत्री डॉ. विजय गावित म्हणाले. यासोबत 1497 क्रीडा कला संगणक शिक्षकांच्या भरतीसही मान्यता देण्यात आली असून 1-2 दिवसात त्यांच्या भरतीची जाहिरात निघणार असल्याचे सांगत विभागात मागच्या काळातील 835 क्रीडा शिक्षकांना मान्यता देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्तीय महामंडळाला यंदा आदिवासी विकास विभागाने 50 कोटी दिले असून यातून आदिवासी बांधवांना उद्योगधंदे विविध व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळणार आहे. उपयोजना क्षेत्राची 40 वर्षानंतर पुनर्रचना करून राज्य सरकारने त्याला मान्यता देत राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविल्याचे देखील मंत्री डॉ. विजय गावित म्हणाले. जिल्ह्यातील 16 सोनगाड या पार्टींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य खरेदी करण्यासाठी मदत निधी दिला आहे. सोनगाड्याच्या माध्यमातून संस्कृती टिकण्यासोबत समाज प्रबोधनाचे काम देखील होणार असल्याचे मंत्री डॉ. विजय गावित यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन जिल्ह्याचे आणि समाजाचे नावे उंचावण्यासाठी ध्येय बाळगण्याचे आवाहन केले. आदिवासी विकास विभागामार्फत पहिल्यांदाच अशा पद्धतीने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होत असल्याने आदिवासी विकास विभाग विकासाची कास धरत असल्याचे हे उदाहरण असल्याचे यावेळी डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रस्तावना करताना विभागाचे सचिव यांनी विभागाच्या विविध योजनांसोबत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभाग विविध योजना राबवत आहे. यासाठी अधिकारी कर्मचारी चांगले काम करत असल्याचे यावेळी सचिव विजय वाघमारे म्हणाले. बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या चांगल्या समन्वयाने बांधल्या गेलेल्या इमारती या उत्कृष्टतेचे उदाहरण असून राज्यातील आश्रमशाळांमध्ये 72 नमो केंद्र देखील उभारले जात असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पायाभरणीसाठी असे निर्णय महत्वाचे असल्याचे देखील यावेळी बोलताना सचिव विजय वाघमारे म्हणाले. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. त्या कलेमध्ये त्यांना वाव मिळवून देण्याचं या ठिकाणी गावित साहेब प्रयत्न करत आहे. मला आपल्या सगळ्यांना माझा अनुभव सांगायचंय. माझं शिक्षण 12वी पर्यंत नंदुरबार मध्ये झालं. त्याच्यानंतर मी जेव्हा मुंबईला MBBS शिक्षण आणि हे करता करता आपलं नंदुरबारचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हिनाताई घेऊन गेली. आणि आता तुमच्या माध्यमातून मला नंदुरबारचं नाव वरपर्यंत पोहोचवायचंय. या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं आणि आपल्यामधून प्रत्येक व्यक्ती हे डॉक्टर इंजिनियर अधिकारी बनायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काय लागेल ते गावित साहेब निश्चितपणाने तुम्हाला या ठिकाणी करून देतील. जे सोयी सुविधा लागेल. साहेब भाषणामध्ये नेहमी एक गोष्ट म्हणतात की मागणारा थकतो की देणारा थकतो ते तुम्ही आजमावून घ्या. तुम्हाला जे काय लागेल ते तुम्ही साहेबांजवळ मागणी करायची. पण मागणी करताना आपण जेव्हा मागणी करणार तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की खरोखर जी वस्तू आपल्याला गरजेची आहे, शिक्षणासाठी गरजेचं आहे, ती मागणी तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे. मी शाळेत होती तेव्हा आमचे टीचर होते, ते खूप छान ड्रॉइंग काढायचे. मग आम्हाला जेव्हा ते शिकवायला यायचे फ्री टाइम जो राहायचा आपला, जो एखादा तास राहायचा, शिक्षक लोक नाही आले किंवा
पीटीचा तास वगैरे राहायचा, पाऊस झाला तर आम्ही खेळायला ग्राउंडवर नाही जायचो तेव्हा. आणि ड्रॉइंगचा जो तास होता त्याच्यामध्ये ते सर यायचे आणि खूप छान असं ड्रॉइंग ते ब्लॅकबोर्डवरती काढायचे. मग बाकीचे शिक्षक लोक आहेत ते त्यांना सांगायचे की हे सर तर फक्त ड्रॉइंगच काढतात, काही शिकवतच नाही. आणि आता ते जे सर आहे ते ड्रॉइंग वरून आता पेंटिंग काढतात आणि त्यांची पेंटिंग आहे ती ते परदेशात विकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला जी कला आपल्या हाती आहे ती कलेमध्ये आपण जर पुढे फ्युचर केलं तर आपली कलेवरून आपलं फ्युचर आहे ते अजून ब्राईट होऊ शकतं. कधी कधी काय असतं की आपलं जेव्हा 12वी होतं त्याच्यानंतर आपले मित्र मैत्रिणी सांगतात की मला इंजिनियर बनायचंय. मग आपल्याला असं वाटतं की इंजिनियर फील्ड खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर एखादी मैत्रीण सांगते की डॉक्टर मध्ये चांगलं फ्युचर आहे तर आपल्याला वाटतं की डॉक्टर बनायला पाहिजे. पण आपल्याला जे काही बनायचंय त्या गोष्टीवरती आपण फर्म राहायला पाहिजे. असं नाही की आज ऍडमिशन घेतलं, एखाद वर्ष तिथे शिक्षण घेतलं आणि सोडून दिलं. आपलं डिसिजन हे आपण घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मला गावित साहेबांचा एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. मी जेव्हा 10वी पास झाली 11वीत गेली तेव्हा गावित साहेब मला सांगायचे की बेटा तू डॉक्टर हो. माझी आई सांगायची की तू इंजिनियर हो. मी 11वी 12वी मध्ये जेव्हा शिकत होती तेव्हा मी मॅथ्स पण ठेवलं आणि सायन्स पण ठेवलं की 12वी नंतर बघू आपल्याला काय करायचंय. असं जी नीट एक्झाम होती इंजिनिअरिंगची जेई होती त्या दोघं एक्झाम मध्ये मी पास झाली. मग परत प्रश्न पडला आता करायचं काय. पण माझ्यासाठी माझे वडील आयडियल होते आणि त्याच्यासाठी मला मनात एक गोष्ट होती की मला पप्पांसारखं बनायचंय आणि डॉक्टर बनायचंय. जसं लहानपणापासून मी त्यांना बघत आली आहे ज्या पद्धतीने ते काम करतात त्यांचं हार्डवर्क बघून मी ठरवलं की मला डॉक्टर बनायचंय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की तुमचं आयडियल तुमचं रोल मॉडेल हे समोर ठेवून तुम्ही प्रत्येक जण चांगलं शिक्षण घ्या. तुम्हाला या ठिकाणी मोफत शिक्षणाची सोय आहे तर तुम्ही त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. मी कधी कधी हे पण बघितलंय एखादा सण आला ताई वडील येतात 2 दिवस घरी चला 3 दिवस घरी चला आणि 10-15 दिवस सुट्टीवरती निघून जातात. तर तेव्हा आपण आई वडिलांना सांगायला पाहिजे की नाही 2-1 दिवस येणार आम्हाला आमचा अभ्यास बुटतोय. तर डेडिकेटली तुम्ही या ठिकाणी सगळे मिळून अभ्यास करून एक तुमचं तुमचं आई वडिलांचं आपल्या जिल्ह्याचं आणि देशाचं नाव हे रोशन करायला पाहिजे. वेगवेगळ्या योजना आमच्या जिल्हा परिषद मार्फत आम्ही जे राबवत आहे त्याच्यात मूलभूत सुविधा असतील, रस्ते असतील, पाण्याची सोय असणार, जल जीवन मिशन असेल, हे सर्व आपल्या गावापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत. साहेबांच्या माध्यमातून 100% रस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. आता जी शासनाकडून योजना एक नवीन चालू झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये आपले आई असतील, मावशी असेल, आत्या असेल त्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यायला सांगा.
एक चांगली योजना शासनाने या ठिकाणी केलेली आहे। तर याच्यापेक्षा पण जो महत्त्वाचा एक प्रश्न आहे घरकुलांचा प्रश्न, तर मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय, आपल्या जिल्ह्यामध्ये 15 सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी 40,000 घरकुले या ठिकाणी मंजूर करून दिलेले। आपल्या इथे प्रत्येक गाव स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल सुद्धा आलेले। आपण वेगवेगळ्या योजनांचा जो लाभ देतोय ते गावित साहेबांच्या माध्यमातून असू द्या, हिनाताईच्या माध्यमातून असू द्या किंवा माझ्या माध्यमातून असू द्या, पण जो व्यक्ती आपल्यापर्यंत सोयी सुविधा पोहोचवते योजना पोहोचवते अशा व्यक्तींना तुम्ही आठवण ठेवायला पाहिजे। आणि या ठिकाणी आपले जे पायाभरणीचं या ठिकाणी कार्यक्रम झालाय, बिल्डिंग सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करते। या आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मी 2004 ते 2009 आदिवासी विकास विभागाचे काही आराखडे तयार केले आणि ते आराखडे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि नवीन त्याच्यामध्ये काही बदल करून शिक्षणामध्ये कशी सुधारणा करता येईल, खेळामध्ये कशी सुधारणा करता येईल आणि इतर विकासाच्या कामांमध्ये कशी सुधारणा करता येईल या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा करायला सुरुवात केली। सर्वात महत्वाची गोष्ट, कारण की जोपर्यंत आपल्या आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नाही, समाजामध्ये जागृती होत नाही, आलेल्या संधीचा उपयोग आदिवासी बांधवांना घेता येत नाही, तोपर्यंत आदिवासी विकास विभागाचा विकास होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही ठरवलं की शिक्षणाच्या सुविधा उभ्या केल्या पाहिजे। आणि मग शिक्षणाच्या सुविधा उभ्या करताना एक डोळ्यासमोर मी 2004 ते 2009 आदिवासी विकास खात्याचा मंत्री असताना मी आश्रमशाळेचा आराखडा तयार केला होता, वसतिगृहांचे आराखडे तयार केले होते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांचं मुलींचं वसतिगृह असलं पाहिजे, जेणेकरून मुलगा किंवा मुलगी त्या जिल्ह्यामध्ये शिकायला गेल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि निवासाची सोय होऊ शकेल। आणि अशा पद्धतीने आम्ही त्यावेळेला त्याची रचना केली आणि त्याप्रमाणे त्यावेळेचं जे जे अपूर्ण कामं आहेत ते पूर्ण करायचं म्हणून आम्ही घेतलं। हे आपण इमारती पाहतो इथे आजूबाजूला, ह्या इमारती मी 2004 ते 2009 दरम्यान याचा आराखडा मी तयार केला। ह्या टोलेजंग इमारती बांधण्याचा मागचा एक हेतू होता, शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल आपले आदिवासी बांधव टीव्हीमध्ये बघत असतात की मोठे मोठे टोलेगंज इमारती विविध शहरांमध्ये आहे आणि त्या शहरांमध्ये मुलं ड्रेस घालून त्या इमारतीमध्ये शिकायला जातात। हे आमचे आदिवासी बांधव बघत असताना त्यांनाही अपेक्षा त्यांचीही निर्माण होते की आपण सुद्धा गेलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी मी एक विचार केला, त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणाच्या माध्यमातून माझा मुलगा सुद्धा इथे गेला पाहिजे, माझी मुलगी सुद्धा गेली पाहिजे, हे त्याला प्रेरणाच्या दृष्टिकोनातून मन सारखं कुतूहल निर्माण करेल आणि मग त्याच्यामुळे त्याचा मुलगा आणि मुली त्या ठिकाणी शाळेमध्ये गेली त्याला आनंद वाटेल आणि मुलांमुलींनाही वाटेल की ज्या पद्धतीनं विविध शहरांमधले मुलं शिक्षण घेतात त्या सुविधा आम्हाला उपलब्ध होतील, हे मनामध्ये जे असेल ते सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं सुरू केलं। आणि म्हणून मी ठरवलं की पहिले मुलांना निवासाची सोय, शिक्षणाची सोय त्या ठिकाणी झाल्या पाहिजे
म्हणून दुसऱ्यांदा मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की पहिले तुम्हाला सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, पाहिजे तेवढे हॉस्टेल जिथे जिथे आपल्या जागा आहे त्या सर्व जागेंवर, ज्या ठिकाणी शहरामध्ये वसतिगृहांसाठी पाहिजे सर्व वसतिगृह मी आज मंजूर, आपला महाराष्ट्रामध्ये सर्व वसतिगृह मी पूर्णपणे मंजूर केलेले आहे, एकही वसतिगृह जागा आहे वसतिगृह नाही असं राहिलेलं नाही। त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये मुलांना मुलींना शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध त्या ठिकाणी झालेल्या आहेत तुम्हाला दिसतील। आज आम्ही जवळजवळ 120 इमारतींचं भूमिपूजन आणि उद्घाटन आपण करतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 46 इमारती या नंदुरबार जिल्ह्यामधल्या आहे, 120 पैकी 46 इमारती नंदुरबार जिल्ह्यामधल्या आहे, आणि त्याच्यापैकी जवळजवळ 30 च्या पास ज्या इमारती आहेत त्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातल्या आहेत। अशा पद्धतीनं शिक्षणाच्या सुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे ही त्याच्या मागचा इतिहास होता। हे आम्ही नुसतं इमारती बांधत नाही, या इमारतीमध्ये या पुढच्या काळामध्ये सर्व डिजिटल सोयी होणार आहे। आम्ही नमो लॅब जवळजवळ 72 इमारती नमो लॅब लॅबसाठी आम्ही बांधतो आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या लॅब तुम्हाला उपलब्ध होतील, सर्व विषयांच्या लॅब होतील, डिजिटल लॅब होईल, आणि अशा पद्धतीनं या सुविधा त्या ठिकाणी होणार आहे। आम्ही हे जे 120 इमारतीचं जे भूमिपूजन आणि उद्घाटन आज करतोय याची किंमत जवळजवळ 2300 कोटी आहे, 2300 कोटीच्या इमारतीचं आम्ही या ठिकाणी आज भूमिपूजन आणि उद्घाटन करतो आहे। या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही 3750 कोटीच्या इमारती आपण बांधलेल्या आहेत, तर अशा पद्धतीनं हे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग निर्माण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इमारतींवर आपण पहिल्यांदा खर्च करतो आहोत, आणि या जिल्ह्यामधल्या इमारती 90% इमारती आम्ही घेतलेल्या आहे, 10% इमारती राहिलेल्या आहे। त्या 10% इमारतीमध्ये या पुढच्या काळामध्ये आम्ही आश्रमशाळांमध्ये सर्व निवासस्थानं आम्ही बांधणार आहोत। पुढील वर्षात 1 ते 2 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आश्रमशाळा आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांची निवासस्थानं, शिक्षकांची निवासस्थानं, सर्वांची निवासस्थानं त्या ठिकाणी होती, आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी त्या ठिकाणी चांगल्या रीतीने फायदा होऊ शकेल, त्या ठिकाणी शिक्षक राहतील, कर्मचारी राहतील। त्यामुळे आज जे काही आत्महत्येचं प्रमाण आहे, मुलं नाराज होतात, काही वेळेला समजलं नाही, अभ्यासामध्ये थोडे कमी असेल तर त्यांच्या मनावर परिणाम होतो, आणि म्हणून ज्या ज्या मुलांवर परिणाम होतो आणि त्यांच्यावर तणाव असं दिसतो त्या मुलांना सुद्धा काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्यांनाही समजवलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण शिक्षकांना ट्रेनिंग देतोय आणि शिक्षकांना वेगवेगळे सायकॅट्रिकची माणसं आहेत, मनोपचार करणारी माणसं आहेत, त्यांच्या आपण टीम निवडल्या आहे, बँगलोरची आहे आणि आपल्यातले टीम निवडून त्यांना आपण प्रशिक्षण देण्याचं काम करतोय, ज्याच्यामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी होईल आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांना होऊ शकेल, आणि म्हणून त्यासाठी आपण या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्याबरोबर आपण करार केला आणि त्याच्यामुळे ते शिक्षकांना ट्रेनिंग देतील, मुलं डिप्रेस असतील तर मुलांना कशा पद्धतीचं त्यांना समजवायचं अशा पद्धतीचं, म्हणून त्याच्यामध्ये आपण तेही आपण करतो आहोत। तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सोयी केल्या, त्याचा लायब्ररी ई लायब्ररी करतोय आपण, तुमच्या शाळांमध्ये सर्व डिजिटल लायब्ररी होणार, तुम्हाला जगामध्ये काय चाललं आहे, जगामध्ये काय काय माहिती तुम्हाला उपलब्ध करून घ्यायची आहे त्या सर्व माहिती तुम्हाला बसल्या बसल्या तुमच्या हॉस्टेलमध्ये, तुमच्या आश्रमशाळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील, आणि अशा पद्धतीची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी काही अडचण आली तुम्ही जायचं, तुमच्या कॉम्प्युटर लॅब असेल त्या कॉम्प्युटर लॅबमध्ये तुम्ही जाऊन बसलात, तिथे माहिती बघितली तर तुम्हाला ती माहिती मिळू शकेल आणि मग तुमचं निराकरण होऊ शकेल, आणि त्या पद्धतीनं वेल इक्विप लॅब तुमच्या या
आश्रमशाळेमध्ये आणि वसतिगृहामध्ये आम्ही ठेवणार आहोत, त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला शिक्षणामध्ये निश्चितपणे होऊ शकेल। तुम्ही खरं भाग्यवान आहात, कारण की मुली सर्वात भाग्यवान आहे। आपण पहिले शिक्षणामध्ये एक आदिवासी विकास विभागातून तुम्हाला मोफत शिक्षण आहे, परंतु आता महाराष्ट्र सरकारने मुलींच्या बाबतीमध्ये काही शिकायचं असेल तर त्यांचा संपूर्ण 100% खर्च राज्य सरकार करते आहे, आणि त्यामुळे तुम्हाला कुठलेही शिक्षण घ्यायचं असेल, काही शिकायचं असेल तरी तुम्हाला फ्री आहे राज्य सरकारचं। पण आदिवासी विकास विभाग पहिले सर्व फ्री देत आहे, तुम्हाला सर्व फ्री आहे। तुम्हाला ज्याला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना आपण त्यांना सुद्धा आता तालुका लेवलला स्वयं योजना आपण तालुका लेवललाही सुरू केली आहे, त्याचाही लाभ आता तुम्हाला घेता येईल। आता पुढच्या काळामध्ये आम्ही अजून एक आराखडा तयार करतोय हॉस्टेलचा, त्या हॉस्टेलमध्ये मी मागच्या काळामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये 50%पेक्षा जास्त आदिवासी आहे त्याच्यात 1000 मुलांचं आणि 500 मुलींचं हॉस्टेल आम्ही बनवायचं ठरवलं होतं। ते त्यावेळेला जी हॉस्टेल होते त्याच्यापेक्षा 1000 मुलांचं हॉस्टेल 500 मुलींचं हॉस्टेल अशा पद्धतीचा हा प्लॅन मी तयार करून त्यावेळेला मंजूर केलेले होते। आता पुन्हा ज्या तिथे गरज असेल त्या ठिकाणी आपण हॉस्टेल बांधून त्याची सोय आपण करायचं असं ठरवलं आहे, तर त्या पद्धतीनं त्याचा एक फायदा होईल। आपण आश्रमशाळेमध्ये एक्सपर्ट टीचर्स आपण मुलांना ट्रेनिंगसाठी आपण निवडले आहेत, ते तुम्हाला सुट्टीच्या दिवशी जे विषय कठीण जातात ते विषय त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण शनिवार रविवार त्या विषयाचे जे एक्सपर्ट आहे ते ऑनलाइन तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं अशा पद्धतीचाही निर्णय घेतलेला आहे, आणि त्यामुळे त्याचाही फायदा होईल। आणि ज्या वेळेला वेगवेगळे सण येतात त्या सणची वक्तृत्व स्पर्धा आणि रायटिंग निबंध स्पर्धा त्या सुद्धा घ्यायला सांगितलं आहे, त्याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल। दुसरं आम्ही असं ठरवलं आहे की 5वीपासून जे हुशार मुलं आहेत टेस्ट घ्यायची 5वीपासून मुलं निवडणार, ते मुलं एक्सक्लुसिवली फक्त आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहे त्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेचं ट्रेनिंगसाठी निवडणार। रेग्युलर शिक्षण बरोबर ट्रेनिंग आपलं स्पर्धा परीक्षा हे निवडणार, जेणेकरून बीए बीकॉम बीएससी पर्यंत ते गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलगा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला बसला तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाला पाहिजे याची आम्ही व्यवस्था करतो आहोत, त्यामुळे त्याचा फायदा चांगल्या रीतीने मुलांना होऊ शकेल। आणि त्याचबरोबर मी स्वतः जरा खेळत होतो कॉलेज लाईफमध्ये स्कूल लाईफमध्ये, म्हणून मी खेळाकडे पण लक्ष चांगलं द्यायचं, म्हणून मी एक स्पोर्ट्स अकॅडमी काढायचा आम्ही निर्णय घेतला होता, काही कारणामुळे अर्ध राहिलं, पण त्याच्या अगोदर आम्ही असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक एटीसी विभागामध्ये एक मुलींचं एक्सक्लुसिवली खेळाडू मुलींसाठी एक आश्रमशाळा काढायची आणि एक मुलांसाठी काढायची, आणि तिथे तुम्हाला रेग्युलर शिक्षण पर त्याच्याचबरोबर क्रीडाचं सर्व कोच आणि त्याची व्यवस्था करायची, तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं। आता आम्ही निर्णय घेतला आहे की काही आमचं आकृतीबंध तयार होत होता किती शिक्षक पाहिजे काय शिक्षक पाहिजे त्याच्यासाठी, म्हणून आम्ही क्रीडाच्या याच्यात मी कालच 1497 क्रीडा शिक्षक कला शिक्षक आणि संगणक शिक्षकाला मी मान्यता दिलेली आहे, त्याची भरती आज आदेश निघेल। आणि पूर्वी जे 835 क्रीडा शिक्षक होते त्यांना ऑर्डरी द्यायला सांगितलंय, पूर्वी जे होते मध्ये थांबवलं होतं त्यांना 835 आदेश निघतील आणि बाकीचे जे 1497 आहे ते त्यात संगणक आहे कला शिक्षक आहे आणि काही जे आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळामध्ये क्रीडा शिक्षक आहे त्यांना पण आपण आउटसोर्सिंगमुळे मधून ते घेत आहे, पण हे 835 हे रेग्युलर मागच्या वेळेला घेतले होते त्याच पद्धतीनं आपण त्यांना आदेश दिलाय, त्याच्यामुळे त्यांचाही प्रॉब्लेम आता सुटायला निश्चितपणानं मदत होणार आहे आपल्याला।
त्याचबरोबर हे करत असताना आपण पेसाच्या बाबतीमध्ये पण निर्णय घेतलाय. पेसाचे आपण ज्या मुलांनी परीक्षा दिली होती, खरं तर आमच्या शासनानं एक चांगला निर्णय घेतला होता की ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये 50% आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी 100% आरक्षण हे आदिवासींचं असेल अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी 49 ते 25% लोकसंख्या असेल त्या ठिकाणी 50% आदिवासींच्या रिझर्वेशन असेल आणि ज्या ठिकाणी 24%च्या खाली आदिवासी आहेत तिथे 25% रिझर्वेशन असेल ते पेसा एरियामध्ये, अशा पद्धतीचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. त्याच्या विरोधामध्ये काही लोक कोर्टात हायकोर्टात गेले, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले, त्याच्यामुळे जे काही निवड झाली होती मुलांची ती थांबली होती. परंतु शासनानं आता एक निर्णय घेतला आहे की त्याचा निकाल लागेपर्यंत यांना मानधन तत्वावर घ्यायचं. ज्यांची निवड झाली असे जवळजवळ 4000 मुलं आहेत त्यांना आपण या 2-3 दिवसात ऑर्डरी दिल्या आणि बाकीचे जे उरलेले आहेत 19,931 मुलं होती आणि बाकीची उरलेली आहे ज्यांची निवड झाली आहे त्यांना पण आपण मानधन तत्वावर त्यांना आदेश दिलेले आहे. अशा पद्धतीनं या 3 दिवसामध्ये आपण पेसा एरियामधले 6,931 मुलांना आदेश दिले. आज 800 क्रीडा शिक्षक आहे, 835 त्यांना आपण आज आदेश काढून त्यांना ऑर्डर देणार आणि 1,497 कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक यांना भरायचे आदेश दिले. आणि त्याचबरोबर आपण आदिवासी विकास विभागानं 611 पदं भरायचे जाहिराती दिलेले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं विविध विभागाच्या जागा भरायच्या होत्या त्या या 3-4 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती निघाल्या आहेत. कारण की 100% जाहिराती काढायचे सांगितले होते त्याच्यामुळे 1000 जागा निघाल्या आहेत. ज्यांना ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी ते भरण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून जितक्या देता येईल तेवढ्या आदिवासी विकास विभाग आणि सरकार एकत्रितपणानं याच्यामध्ये निर्णय घेत आहेत. तुम्ही बघितलं असेल मी 2012 साली मेडिकल कॉलेजला मान्यता दिली होती राज्य सरकारमध्ये मंत्री असताना, पण काही कारणामुळे ते थांबलं होतं. काही लोकांच्या आडमुठ्या प्रमाणामुळे थांबलं होतं. ते हिनाताई खासदार झाल्यानंतर मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली आहे, त्याच्या इमारतीसुद्धा आता काम सुरू होत आहे आणि त्याचबरोबर आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला सुद्धा परवानगी मिळेल अशी अपेक्षा सुद्धा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हिनाताईंनी आयुर्वेदिक कॉलेजसाठी प्रयत्न केले होते, 100-बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी मंजूर होऊन आज आपल्या इथे आयुर्वेदिक सुविधा ही उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर आपण आदिवासी बांधवांसाठी अग्रिकल्चर कॉलेज ही या ठिकाणी मंजूर केलं होतं, ते सुद्धा व्यवस्थितपणानं चालू आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना आपण या आदिवासी बांधवांसाठी या जिल्ह्यामध्ये आपण सुरू केलेल्या आहे. दुसरं मला सांगायचं आहे, पूर्वी आपण खेड्यापाड्यांमध्ये ठक्कर बाप्पा नावाची योजना होती, काही काळासाठी बंद पडली होती. परंतु ही ठक्कर बाप्पा योजना आपण आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये सुरू केली होती, ती आपण आता संपूर्ण आदिवासी ज्या ज्या ठिकाणी राहतात महाराष्ट्रामध्ये त्या वस्तींमध्ये त्या सुविधा देण्याचं काम आपण केलं आहे आणि करतो आहोत. त्याचबरोबर त्यांची लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी द्यायचं आपण ठरवलं आहे. पूर्वी आपण लोकसंख्येप्रमाणे निधी देत नव्हतो, आता लोकसंख्येच्या प्रमाणे निधी देत असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आदिवासी राहतो आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये त्याच्या बाहेर राहतो तर त्या ठिकाणी त्याला कुठेही ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल त्या दृष्टीने. आता खेडे पाडे वस्ती पूर्वी काय होतं की रस्ते प्लॅन रस्ते ठरलेले होते, परंतु आता आम्ही नॉन प्लॅन रस्ते सुद्धा घेण्यासाठी आपण भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता नावाने योजना बनवली आहे. तुमचे लहान पाडे असतील वस्त्या असतील तिथे जायला तुम्हाला रस्ता करता येईल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मागील 10-15 वर्षामध्ये जितके
रस्त्याला पैसे दिले नाही, तेवढे पैसे आपण दिले आहे, त्याच्यामुळे दोन तीन घर असतील तिथपर्यंत सुद्धा रस्ते जाता येईल अशा दृष्टिकोनातून आपण नॉन प्लॅन रस्ते दिलेले आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या एक ते दोन वर्षामध्ये तुमचे किती लहान पाडा असेल, वस्ती असेल, तिथे तुम्हाला बारामाही जाता येईल याची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे। दुसरं तुम्हाला मला सांगायचं आहे की आपण 40 वर्ष झाले आदिवासी उपयोजना क्षेत्राची पुनर्रचना आपण केली नाही, आणि म्हणून आता 40 वर्षानंतर आपण पेसा एरिया म्हणा किंवा आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणा याची आपण पुनर्रचना केली आहे, त्याला आम्ही राज्य सरकारने मान्यता दिली आहे, आता राष्ट्रपतींच्या सहीला गेलेले आहे, तर लवकरच राष्ट्रपतींची सही झाली तर या ठिकाणी आपण त्या पेसाची पुनर्रचना आपल्याला या ठिकाणी जाहीर करता येईल। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचं काम आपण केलेलं आहे। एवढंच नाही, तुम्हाला आदिवासी विकास विभागाची काही माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पण एक टोल नंबर दिलेला आहे, तुम्हाला काही माहिती हवी असेल तो टोल नंबर फिरवला तर तुम्हाला आदिवासी विकास विभागाची माहिती मिळू शकेल, आणि त्या अनुषंगाने आपण तो टोल नंबरही दिला आहे। एवढंच नाही, आता आपण आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्तीय महामंडळ, शबरीमध्ये पूर्वी आपल्याला केंद्र सरकार पैसे देत होतं, राष्ट्रीय आदिवासी योजना मधून आपण पैसे देत होतो, NSFDC फायनान्स कॉर्पोरेशन आहे, नॅशनल शेड्यूल टाईप कॉर्पोरेशन आहे, फायनान्स कॉर्पोरेशन, ते देत होतं आपल्याला पूर्वी पैसे, पण आता आपण काय केलं आहे ते कधी 5 कोटी द्यायचे ते पैसे आपण जर वापस नाही केले ते पैसे द्यायचे नाही, म्हणून आपण राज्याचं फायनान्स कॉर्पोरेशन, शबरी फायनान्स कॉर्पोरेशन तयार केलं आहे, आपण त्याला दरवर्षी या वर्षी सुरू केले, या वर्षी आपण 50 कोटी रुपये त्याला दिले आहे, आणि कोणाला लहान लहान उद्योग सुरू करायचे असतील, सोसायट्यांना काही सुरू करायचं असेल, काही बचत गटांना काही व्यवसाय सुरू करायचे असतील, शेतकरी उत्पादक गटांना सुरू करायचे असतील, तर आपण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्स करतो आहे, निवड करतो आहे, वाहनं घेण्यासाठी नियोजन करतो आहे, लहान लहान व्यवसाय करण्यासाठी करतो आहे, हे आपण दोन नवीन सुरू केलेले आहे राज्य सरकारचे, आणि त्याचाही फायदा या ठिकाणी चांगल्या रीतीने आपल्याला घेता येईल। एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे कायदे बनवले आहे, त्या कायद्यामध्ये कोणालाही बदल करण्याचा अधिकार राहिलेला नाही, त्याच्यामुळे कोणी म्हणत असेल आदिवासींचं आरक्षण काढणार तर आदिवासींचं आरक्षण कोणी काढू शकत नाही, तरी काही मंडळी म्हणते की आदिवासी, आता काही मंडळी म्हणण्यापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे कायदा अंतिम करण्यासाठी बसले असताना त्याच्यामध्ये जयपाल सिंग मुंडा हे आदिवासी बांधव आणि ते सेक्रेटरी पण होते, आणि पहिल्यांदा जगामध्ये आपण ज्यावेळेला हॉकी जिंकलो पहिल्या त्या हॉकी संघाचे ते कप्तान पण होते, आणि त्यांना सरकारनं या आपला कायदा अंतिम करण्यानं त्या समितीमध्ये तेही होते, त्यावेळेला कायदा बनवत असताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले की आरक्षण ठेवू नका, आरक्षण ठेवू नका हे का सांगत होते, या आदिवासींना दलितांना ओबीसींना काही समजत नाही, क्वालिटी राहणार नाही, आणि प्रशासनामध्ये क्वालिटी राहिली नाही तर प्रशासन व्यवस्थित चालणार नाही, म्हणून आरक्षण ठेवू नका म्हटले। त्याच्यानंतर राजीव गांधी म्हणाले की ज्यांना बुद्धी कमी असते त्यांना प्रशासनामध्ये कशासाठी आरक्षण ठेवायचं असं ते म्हणत होते, आणि शेवटी आता राहुल गांधींनी काय केलं, अमेरिकेमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या पुढच्या काळामध्ये SC ST OBCचं आरक्षण संपू, अशा पद्धतीची वक्तव्य त्या ठिकाणी केली आहे, म्हणून अशा वक्तव्यांवर आपण काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष देऊन चिंतन करण्याची गरज आहे, किंवा जेव्हा जेव्हा अशा गोष्टी निर्माण होतात ते होणार नाही याचे एक काळजी घेतली पाहिजे। दुसरं तुम्हाला मला सांगायचं आहे, आपलं आदिवासीमध्ये
कुठल्याही समाजाला समावेश करायचं असेल वेगवेगळ्या स्टेप्स आहेत। मी राजकारणामध्ये जवळजवळ मला 30 वर्ष झाले, या 30 वर्षांमध्ये आम्ही कुठल्याही समाजाला आरक्षण दिले नाही आदिवासींमध्ये, हे तुम्हाला प्रामुख्याने सांगितलं पाहिजे। कारण काय, तुम्हा मुलांना कोणी सांगितलं धनगर याच्यात घुसणार आहे, त्याच्या स्टेप्स आहे, मन त्याच्यामध्ये ट्रायबल ॲडवायझरी असते, त्याची परवानगी लागते, त्याची शिफारस लागते, त्याची शिफारस कधी मिळायची, आमची शिफारस कधी, मंत्र्याची शिफारस कधी द्यायची, कारण याच्यामध्ये ठरलेलं आहे कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं तर त्याच्या क्रायटेरियन कंडिशन ठरलेले आहे, त्या क्रायटेरियामध्ये बसेल तर त्याला देणार, जो बसणार नाही त्याला कसं देणार। आणि म्हणून त्याच्यामुळे हे धनगर घुसणार, हे घुसणार, ते घुसणार, क्रायटेरियामध्ये बसले तर घुसणार, क्रायटेरियामध्येच बसत नाही तर विषय नाही। त्याच्यामुळे कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचे विषय संपलेले आहे, एवढं लक्षात ठेवायचं, कारण हे तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे। थोडं काय झालं का, ह्याला देणार ते देणार, देणार बिणार कोणी नाही, आणि आम्ही आहे तोपर्यंत कोणाला आरक्षण द्यायचा प्रश्न पण नाही। तर मला या हिशोबाने तुम्हाला ते सांगायचं होतं क्लिअर कट, आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, शिक्षणाच्या सुविधा एवढ्या चांगल्या रीतीने करतायत, जे खेळाडू आहे त्या खेळाडूला आम्ही संधी देणार, कला शिक्षक नेमतो आहे, तुमच्यामधल्या ज्या कला आहे त्या कलांना कुठेतरी व्यवस्थित साफसुथरं करायचं, आणि ते साफसुथरं करून तुम्हाला चांगल्या रीतीने एक्सपर्ट बनवायचं, हा त्याचा मागचा हेतू आहे। याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या सर्व म्हणजे फॉरेनच्या कला, आपल्या कला, सर्व कला तुम्हाला उपलब्ध करून देणार आम्ही, सर्व प्रकारचं सर्व शिक्षण तुम्हाला आश्रमशाळेमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही। फक्त तुम्ही इच्छा केली पाहिजे शिक्षणाची, तुम्हाला शिक्षणाची इच्छा आहे आणि तुम्हाला शिकायला भेटलं नाही असं आदिवासी विभाग कधीही होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। आता आम्ही परदेशात जाणाऱ्यांची संख्या पण वाढवली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परदेशात जाता येईल। दुसऱ्यांना ज्या कंडिशन होत्या त्या कंडिशन पण आम्ही कमी करून टाकल्या, आणि ज्यांना PhD करायची होती त्यांना बी आता सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उपलब्ध करून दिली आहे। एवढंच आहे, PhD करायला जायचं पूर्ण करा, अर्धी केलीत पैसे भेटणार नाही, पैसे मागायला येतात, हे होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी निश्चितपणानं घेतली पाहिजे। आणि तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की तुम्ही गावाकडे गेल्यानंतर जे पोरं शिकत नाही त्यांना शिक्षणासाठी त्यांना तयार करा, आणि ते पोरं शिकायला आले पाहिजे, या दृष्टीने आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते पोरं येतील, शिकतील, याचं आपण सर्वांनी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे। बाकीचे वेगवेगळे व्यवसाय करतात, आपले जे व्यवसाय आहे, आपली जी संस्कृती आहे ती टिकवायची, म्हणून आम्ही आता इथे तुम्ही बघितलं असेल सोंगाड्या पार्टी आहे, त्या सोंगाड्या पार्टीला आपण किती 21 आपल्या जिल्ह्यातल्या ज्या 16 सोंगाड्या पार्टी आहे त्या सर्वांना आम्ही प्रोत्साहनपर म्हणून त्यांना साहित्य घ्यायला आम्ही आज या ठिकाणी त्यांना मंजुरी दिली आहे, आणि अशा पद्धतीनं तुम्हाला चांगले आवाज ऐकायला मिळतील, त्यांचे बी आवाज आणि ढोलकीचे बी आवाज सोंगाड्याच्या पार्टीच्या निमित्तानं ऐकायला मिळतील, म्हणजे सोंगाड्यांना प्रोत्साहन देऊ, आपली संस्कृती टिकेल, आणि सोंगाड्यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रबोधन ही करताय। त्याचबरोबर काही लोक भजन सुद्धा गातात, भजनाच्या माध्यमातून करमणूक करतात, त्याचबरोबर सुख दुःखामध्ये ते आपल्याला सहभागी होतात आणि त्याच्यामधूनही प्रबोधन करतात, त्यांनाही आपण मोठ्या प्रमाणामध्ये मदत करून समाज सुधारण्याचं काम अशा पद्धतीने करतो आहे। तरी तुम्हाला मला सांगायचं आहे की जे ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या आणि त्या तुम्ही सर्वांनी पहिले निरखून घेतलं पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे, नेटवर गेलं पाहिजे, आम्ही बोलतो हे पण नेटवर बघायचं, जे कोणी बघत असेल, जे योग्य असेल त्या योग्यच्या मागे उभं राहिलं पाहिजे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे। We'll be right back.